सेंट्रल किचनचे 2 कोटी 40 लाखांचे टेंडर मंजूर करण्यासाठी 28 लाखांची लाच स्वीकारणाऱ्या आदिवासी विभागातील कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल यास ECB ने रंगे हात पकडलं. तथापि बागुलच्या नाशिक आणि पुण्यातील घराची झडती घेतली असता 1.5 कोटींची माया सापडली. न्यायालयानं बागुलला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती ECBचे अपर अधीक्षक नेहाळदे यांनी दिली. आमच्या कार्यालयात आदिवासी विकास विभाग, बांधकाम विभाग यांचे विभागीय कार्यालय आहे. त्या ठिकाणचे कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बुधा बागुल हे लाच मागत आहेत. त्या संदर्भात तक्रार प्राप्त झाली, त्यावरून आमच्या पोलीस अधीक्षक श्री कडासने सरांनी आमच्या कार्यालयातील पोलीस अधीक्षक श्री बागुल आणि त्यांची टीम असं पथक तयार करून तक्रारदाराच्या तक्रारीनुसार कारवाई करण्यास रवाना केले होते. आणि काल दिनांक 25/8 रोजी सदर आरोपी लोकसेवक यांच्या घरी पंचासमक्ष ते जे टेंडर होते सेंट्रल किचन बांधकामासाठी 2 कोटी 40 लाखाचं टेंडर मंजूर झालं होतं, त्या टेंडरचे वर्क ऑर्डर देण्यासाठी 12% लाचेची मागणी केली होती आणि त्यानुसार 28,80,000 रुपये रोख घेताना त्यांना पंचासमक्ष आमच्या टीमने रंगेहात पकडलेला आहे. त्यांना अटक करण्यात आलेली आहे. रात्री त्यांच्या पुणे येथील घराची आणि आमच्या नाशिक येथील त्यांच्या राहत्या घराची दोघं ठिकाणी झडती घेण्यात आली. पुणे येथे 45,50,000 रुपये आणि नाशिक येथे 98,63,500 रुपये एवढी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम मिळालेली आहे. आज आरोपीला पोलीस कस्टडी मिळण्यासाठी मान्य न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने 3 दिवस रिमांड दिलेला आहे. तपास चालू आहे. तपासात काल आरोपीने त्याच्या घरून एक बॅग खाली फिट टाकली होती, ती वॉचमॅनच्या ताब्यात होती, ती सुद्धा आज हस्तगत केलेली आहे, जप्त केलेली आहे. त्यामध्ये काही कागदपत्र मिळालेले आहेत, त्या कागदपत्रावरून आमचा तपास चालू आहे. आम्ही जे काही घरझडती घेतलेली आहेत त्यानुसार आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव पाठवून लवकरच त्याची ओपन इन्क्वायरी करून त्या संदर्भात जे काही कायदेशीर कारवाई होईल ती सुद्धा करण्यात येईल. आरोपी सध्या 3 दिवस तपासात आहे. त्या तपासामध्ये त्याला विश्वासात घेऊन जी काही सगळी माहिती प्राप्त होईल त्यानुसार तपास करून पुढचं तपासाची प्रगती तुम्हाला कळण्यात येईल. बागुलच्या घरात सापडलेल्या पैशांची मोजणी करण्यासाठी मशीन्स मागवण्यात आल्या होत्या. गुड्डू शेख, दिशानुस, नाशिक.